नमस्कार मित्रो, आपल्या गावची रेशन कार्ड यादीमध्ये तुमचं नाव समाविष्ट आहे का? भारत सरकारने पुढील 5 वर्ष रेशन मोफत देण्याची घोषणा सुद्धा केलेली आहे. आपलं जर नाव आपल्या गावच्या रेशन कार्ड यादीमध्ये असेल, धान्य वाटप यादीमध्ये असेल, तर तुम्हाला राशन फ्रीमध्ये मिळणार आहे. तसेच जानेवारी महिन्यात नवीन कोणते राशन धान्य व्यक्तींची नावे ॲड करण्यात आलेली आहेत याची सुद्धा अपडेट आपण पाहणार आहोत. तुमच्या मोबाईलवरती रेशन कार्ड यादी कशी पाहायची, ए टू झेड प्रोसेस पाहायचं आहे. चॅनलवर नवीन आला असाल आत्ता सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. चला आजच्या व्हिडिओला सुरू करूया. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला एक लिंक देण्यात आलेली आहे, त्या लिंक वरती जाऊन तुम्हाला रेशन कार्ड यादी पाहता येणार आहे. यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा, नावावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचे होम पेज ओपन होईल. हा जो कॅपचा जो तुम्हाला येईल तो या बॉक्समध्ये फिल करायचा आहे आणि सबमिट करायचा आहे. फक्त इतकंच करा. सबमिट वरती क्लिक केल्यानंतर नवीन ऑप्शन ओपन होईल. यापैकी पहा, अलोकेशन टाइप मध्ये तुम्हाला रेग्युलर सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर मंथ तुम्ही जानेवारी सिलेक्ट करा. त्यानंतर पहा वर्ष इथून 2024. त्यानंतर डिस्ट्रिक्ट तुमचा जिल्हा इथून सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर पहा DFSO तुमचं कलेक्टर ऑफिस सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर TFSO म्हणजे तुमचा तहसील सिलेक्ट करून घ्यायचा आहे, तालुका. त्यानंतर FPS म्हणजे तुमचं राशन धान्य ज्या ठिकाणाहून वाटतात, उदाहरणार्थ तुमच्या गावच्या महिला बचत गटाकडे किंवा सेवा सोसायटी किंवा ग्रामपंचायत ज्याच्याकडे कुणाकडे दिलेली आहे त्याचं नाव इथून सर्च करायचं आहे. तुमच्या गावचं नाव, त्यानंतर त्या गावच्या नावावरती क्लिक करायचं आहे. इतकंच करा, तुमच्या समोर तुमच्या गावची यादी आलेली आहे. इथे पाहू शकता तुमची नावं आहेत. त्यानंतर पहा युनिट्स म्हणजे तुमच्या घरातील व्यक्तींची युनिट्स किती व्यक्ती आहेत. त्यानंतर स्कीम कोणती आहे. त्यानंतर क्वांटिटी म्हणजे तुम्हाला काय काय मिळतं, उदाहरणार्थ तांदूळ, गहू, त्याचबरोबर पहा डाळ वगैरे, त्याचबरोबर साखर, अशा पद्धतीने जे काही मिळतं ते तुम्हाला इथे पाहायला भेटेल. त्याच पद्धतीने तुम्हाला जर मोफत म्हणजेच हे रेग्युलर झालं मोफत पाहायचं असेल तर अलोकेशन टाईपमध्ये ॲडिशनल पहा PMGKAY म्हणजे प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतून आपल्याला फ्रीमध्ये मिळतं. अशा पद्धतीने तुम्हाला ही यादी पाहायची आहे. खालीपर्यंत पाहू शकता या गावच्या लिस्टमध्ये किती व्यक्तींची नावं आहेत, किती कुटुंबांची नावं आहेत, उदाहरणार्थ 249. तर यामध्ये जर ऍड करण्यात आलेलं असेल, तुमचं नाव जर ऍड झालेलं असेल तर इथे पाहू शकता. सिंपली तुमच्या गावची यादी फक्त 2 मिनिटांमध्ये तुमच्या मोबाईलवरती यादी पाहण्यासाठी क्लिक करून पाहू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देत आहे, तिथे जाऊन तुम्ही ही यादी ओपन करून घेऊ शकता. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आत्ताच करून ठेवा, खूप महत्वाचं चॅनल आहे. पुन्हा भेटूया नेक्स्ट महत्वपूर्ण व्हिडिओ घेऊन. जय हिंद, जय महाराष्ट्र.